नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स। गेल्या 2 दिवसांपासून खेड शहरात ओढवले पाणी संकट, खेड नगर प्रशासनासंदर्भात नागरिकांमध्ये तीव्र संताप। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे रुग्ण दगावल्याचा मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा आरोप। रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात तणावाचं वातावरण। गावठी दारू विक्री विरोधात पेणमधील आदिवासी महिलांचा एल्गार, दारू बंदी लागू करण्याची महिलांची मागणी। आणि हरणे येथील भुईकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर। पाहुयात सविस्तर वृत्त। खेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याच्या टाकीच्या पंपात बिघाड झाल्यानं शहराचा पाणी पुरवठा गेल्या 2 दिवसांपासून खंडित झालाय। खेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याच्या टाकीच्या पंपात बिघाड झाल्याने खेड शहराचा पाणी पुरवठा गेल्या 2 दिवसांपासून खंडित झालाय। शहरातील काही भाग वगळता 60% भागात गेल्या 2 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे। संपूर्ण खेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या या पाण्याच्या टाकीचा पंप अचानक जळाल्यामुळे खेड शहरावर पाणी संकट ओढवलेलं पाहायला मिळतंय। गेल्या 2 दिवसांपासून खेड शहरातील निम्म्यापेक्षा जास्त नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। खेड शहरामध्ये आजचा 3रा दिवस आहे, इथं पाणी काही येत नाही आणि पियाला पाणी नाही, लोकांना वापरायला पाणी नाही, लोकांची गैरसोय झालेली आहे आणि कोणच प्रशासन काही दाद देत नाही। मी आलो आज 3 दिवस येतो आहे, त्यांना विचारतो काय झालं, ते एवढं आमचा पंप जळला आहे आणि पंप जळला आहे तर रिपेअरिंग करून द्या। ते रिपेअरिंग करतोय आजचा 3रा दिवस आला आहे, लोकांचे मोप हाल झालेले आहेत, लोक मोप संतापले आहेत, लोकांना पियाला पाणी नाही, लोक पाण्याच्यासाठी दरदर फिरत आहेत आणि हे प्रशासन इथं झोपलेलं आहे, प्रशासन अजिबात काय दाद घेत नाही। मागून माझं असं हे आहे, तुमच्याकडे विनंती आहे की प्रशासनांनी आपल्या ह्यांच्यावरती कारवाई करायची, नाही कारवाई केली तर मी सोमवारपासून भूक हडतालसाठी नगरपालिकेच्या समोर बसणार आहे। आमची पाण्याची सोय नाही आणि हे काय आमचा विचार अजिबात ऐकत नाही। रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्ण दगावला असून या घटनेतील मयत व्यक्ती ही महिला असून तिचे नाव प्रमिला प्रकाश शितप राहणार परटवणे असे असल्याचं सांगण्यात आलंय। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे रुग्ण दगावल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय। विशेष म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या चुकीमुळे रुग्ण दगावल्याचं नातेवाईकांकडे कबूल केल्याने खळबळ उडाली आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती। मृतांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी देखील रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाबाहेर ठिय्या मांडला होता। नाही केले असतील पण ते कसं असे ह्याच्यावर नावावर ह्याच्यावर करेल, बघ तुम्हाला जर समजत होतं ना बा आम्हाला नाही होणार, मी ती पेशंटला आम्हाला सांगितलेलं पण नाही बा इकडनं हलवा म्हणून, तसं पण नाही काय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। 1000 रुपये उसने न दिल्याच्या रागातून समोरच्या व्यक्तीवर धारदार सुरीने 3 ते 4 ठिकाणी सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 9:30 सुमारास खेडमध्ये घडली आहे। या प्रकरणी अमोल तांबडे या व्यक्तीवर कलम 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात अजय विठोबा चव्हाण यानं खेड पोलिसांत तक्रार दिली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या पटवर्धन लोटे या ठिकाणी खेड पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 77,814 रुपयांचा बेकायदेशीर गुटखा जप्त करण्यात आला असून मोहम्मद इब्राहिम पालनगिरी हनीफा याच्यावर भादवीस कलम 272, 273, 328 आणि 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 4 ऑक्टोबर रोजी हा गुन्हा खेड पोलिसांनी दाखल केला आहे। पुणे ते रायगड जिल्ह्यातल्या JNPT या ठिकाणाहून जाणाऱ्या एका ट्रक चालकाला पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील पनवेल एक्झिट या ठिकाणी अज्ञात 4 चोरट्यांनी लुटण्याचा प्रकार घडलाय। या संदर्भात त्या ट्रक चालक दयाशंकर जगदीश नारायण मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या प्रकरणी पोलिसांनी अविनाश धारपवार आणि मंगेश पवार या 2 जणांना ताब्यात घेतलं असून इतर 2 जणांचा शोध सुरू असल्याचं सांगितलंय।
नाशिक शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स सापडल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून ड्रग्स बनवणारा कारखानाच उद्ध्वस्त करण्यात आलाय. या कारवाईनंतर मोठे ड्रग्ज रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. साकीनाका पोलिसांनी नाशिक शहर पोलीस हद्दीत मोठी कारवाई करत 150 अधिक किलो MD ड्रग्ज जप्त केल्यात. नाशिक पोलिसांच्या नाकावर टिचून श्री गणेशाय इंडस्ट्रीज या कंपनी ड्रग्जची निर्मिती सुरू होती. मुंबई पोलिसांनी ही कारवाई करत कारखानाच उद्ध्वस्त केलाय. तब्बल 3 दिवस सुरू असलेल्या या कारवाईनंतर पोलिसांनी कंपनी मालकासह कामगारांना देखील ताब्यात घेतलंय. दरम्यान राज्यातील ड्रग्जचं मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता आता वर्तवली जाते. तर दारू विक्री बंद करावी अशी मागणी पेणमधील निगडेवाडी आदिवासी समाज महिला मंडळांनी पेण पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. समाजात दारूमुळे भांडणं होऊन कुटुंब उद्ध्वस्त होत असल्यानं गावठी दारू विक्री बंद करावी अशी मागणी शर्मिला वाघमारे, वैजयंती पवार, अनुसया वाघमारे, दुधाबाई वाघमारे आदींसह महिलांनी निवेदनाद्वारे पेण पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. या मागणीला पेण तालुका शिवसेना ठाकरे गटानं देखील पाठिंबा दिला असून शिवसेना महिला आघाडीच्या छाया कायनकर, हिना कागदी आदी महिलांनी वेळ आल्यास आम्ही ज्या ठिकाणी गावठी दारूचे अड्डे असतील त्या ठिकाणी जाऊन हे अड्डे उद्ध्वस्त करू आणि या महिलांना न्याय देऊ असं सांगितलंय. अन्यथा 28 ऑक्टोबरला मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय. निगडेवाडी आदिवासी समाज या सर्व महिला मंडळ आहे यांचं आणि त्यांनी तक्रार करण्यासाठी ते आपल्या पेण पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या आहेत. तक्रार अर्ज देताना केमिकलयुक्त जी दारू येते त्या दारूवर बंदी करण्यासाठी या सर्व महिलांनी एक अर्ज केलेला आहे आपल्या पोलीस स्टेशनला. म्हणजे त्या केमिकलयुक्त दारू पियाल्याने किती त्याच्यातून आपल्याला म्हणजे आपल्या जे दारू पिणारे व्यक्ती आहेत घरातली काही मुलं असतील काही आपले काही काहींचे म्हणजे नवरे असतील असे आपले नातेवाईक वगैरे दारू पिणारे आहेत आणि त्या केमिकल दारूमुळे किती शरीरावर हानिकारक परिणाम होतात आणि त्यामुळं घरात किती बाईला किती मारझोड केली जाते, बाईला किती शिव्यागाळ केली जाते, त्यासाठी बायका अशा त्रस्त झालेल्या आहेत की ही केमिकलयुक्त दारू पियाल्यानंतर त्यांना पुढचं काही दिसतच नाही. दारू व्यतिरिक्त त्यांना घरचं दारचं काही समजत नाही आहे, बायका समजत नाही, मुलं समजत नाही. त्यामुळे रोज होणारी भांडणं ही बंद व्हावीत आणि त्यासाठी घरात सुखाचं आणि ह्याचं खेळीमेळीचं वातावरण राहावं आणि त्यासाठी काय तर पूर्ण केमिकलयुक्त जी दारू आहे त्या दारू बंदीसाठी या सर्व महिलांनी आपल्या निगडेवाडीच्या महिला आहेत त्यांनी आज एक पोलीस स्टेशनला अर्ज केलेला आहे की जी केमिकलयुक्त दारू आहे ती बंदी करण्यासाठी त्यांनी पूर्ण त्या महिला समाज सगळे आलेले आहेत आणि सहानुभूती म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला एक अर्ज केलेला आहे. 28 तारखेला आम्ही मोर्चा काढू. 28 तारखेचं जर आमच्या आम्ही जो महिलांनी अर्ज केलेला आहे त्या अर्जावर जर कारवाई झाली नाही तर त्याच्यासाठी आम्ही 28 तारखेची तयारी केलेली आहे. का जर या कारवाई झाली नाही तर 28 तारखेला आम्ही सर्व महिलांचा मोर्चा काढू. तालुक्यामध्ये ज्या जेवढ्या आदिवासी वाड्या आहे त्या वाड्यांमध्ये बरीचशी अशी हानी होते. आता बोलण्याचं असं आहे की वावे आदिवासी वाडी वडखळमध्ये येतं ती पेण तालुक्यामध्येच मोडली जातो पण त्या वावे आदिवासी वाडीमधले लहान लहान पोरं जे ताडीचं ताडी विकली जातो तिथं आणि ती ओरिजिनल ताडी नाही केमिकलची ताडी बनवली जातो. आमच्या आदिवासी वाडीवर वावे आदिवासी वाडीवर जवान जवान पोरं मेलेली आहेत आणि आता मरणार पण आहेत कारण जी ताडी पितात त्याच्यामध्ये ते पोरं अशी बारीक एकदम झालेले आहेत. तर मला या ताईनं असं निवेदन आहे की एका वाडीबद्दल करू नका. पेण तालुक्यातल्या जेवढ्या आदिवासी वाड्या आहेत तेवढ्या वाड्यांना वाड्यांचे जे धंदे आहेत वडखळमध्ये जे ताडीचा धंदा आहे त्याच्यामध्ये ते कोटर दारू विकली जाते वडखळमध्ये हे दारू बंद हे विषय हे बंद करायला पाहिजे कारण ताडी जर ताडीचा जर तिथं जर साठा जो आहे आणि तो केमिकलचा आहे आणि त्याच्यामध्ये आमचे आदिवासी लोक वावे आदिवासी वाडीचे लोक बहुतेक मेलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ल्यांचे गाव असे ओळख असलेल्या हर्डे येथील 4 ऐतिहासिक किल्ले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. समुद्रातील सुवर्णदुर्ग किल्ल्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या भुईकोट किल्ल्याचे बुरुज ढासळत आहेत. गेल्या आठवड्यात अतिवृष्टी आणि समुद्राला आलेल्या उधाणामुळे 2 बुरुज ढासळलेत. एकीकडे शासनाकडून किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोट्यावधी रुपये खर्च होत असतानाच हर्णे गावातील भुईकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. किल्ला नामशेष झाल्यावर सरकारला जाग येणार का असा सवाल आता विचारला जातोय. प्रतिमा होती हर्णे शहराची श्रीना पेंडसेंच्या कादंबरीवरून आणि आत्ताचं जे आपल्याला दिसतं आहे त्याचं एवढं नुकसान झालेलं आहे किल्ल्यांचं
तर ते परत एकदा त्याची पुनर्बांधणी व्हावी, पुनर्विकास नाही पुनर्बांधणी व्हावी असं मला वाटतं. आणि हाच किल्ला नाही, बाकीचे पण महाराजांचे जे काही किल्ले आहेत, काल मी रायगडाला किल्ल्याला भेट दिली तेव्हाही वाटलं की त्याचं सौंदर्य, त्याचं प्रतिष्ठा त्याला परत मिळावी. नवीन स्मारकं बांधण्यापेक्षा महाराजांची मला तरी वाटतं की त्यांची जे किल्ले आहेत ते जर आपण व्यवस्थित करू शकलो तर ही त्यांना मोठी श्रद्धांजली म्हणणार नाही आहे, पण एक त्यांना एक मानाचा मुजरा राहील असं मला वाटतं. मुरादत्व विभागाचं दुर्लक्ष तर होतच आहे, त्याचबरोबर शासनाचंसुद्धा दुर्लक्ष होत आहे. आता मागच्या आठवड्यातून इथे वादळ झालं, त्या वादळात हा मुरुद पूर्ण ढासळला, म्हणजे हा चांगला होता आधी, आता ढासळला. म्हणजे काही लोक इथं खाली जातात जे मासे पकडायला किंवा काही छोटे छोटे मासे पकडायला जातात, तर कधी कधी ते त्यांच्या अंगावरसुद्धा दगड वगैरे पडू शकतात, तर ते थोडक्यात बचावले ते सुद्धा. आणि ह्या गावात हरणे गावामध्ये चार किल्ले आहेत, एकमेव असं गाव आहे तिथे चार किल्ले आहेत, आणि त्यातलेसुद्धा हा एक गोवा किल्ला आहे, तो सुवर्णदुर्ग किल्ला आहे, तिथे पुढे फतेहगड आहे, तर त्याची त्यांच्यासुद्धा डागडुजी होत नाही आहे. आणि मुळात महत्त्वाचं म्हणजे ह्या किल्ल्यांमुळे इथे स्थानिक जे राहत आहेत त्यांनासुद्धा थोडंसं समुद्राचा हे आहे, संरक्षण आहे. पण ह्या बुरुज ढासळल्यामुळे समुद्राचं पाणी पण वरती वरती येतं आणि ते बांधाऱ्यावर घातलं आहेत, त्या बांधाऱ्यांमुळे सुद्धा पाणी, आता पाणी पण मोकळी जागा शोधतं ना, त्यामुळे मोकळी जागा जिकडे मिळेल तिकडे समुद्राचं पाणी पण जातं आहे. आता इकडे बांधारा नाही आहे, संरक्षण भिंत आम्हाला किल्ल्याचीच होती, तर ते पाणीसुद्धा आमच्या इथे वाढत चाललं आहे घराला, म्हणजे आमच्यासुद्धा घरांना धोके आहेत. किल्ला खूप सुंदर आहे आणि सुंदर जागेवरती आहे, परंतु त्याची झालेली पडझड पाहवत नाही. आणि सध्या जो भारत एक नंबर इकॉनॉमीमध्ये जो देश आहे आणि ज्याच्याकडे भरपूर सारा आता पैशाचा ओघ आहे, त्याच्या ह्याने आणि आता जे माननीय पंतप्रधान टुरिझमवरती फोकस करत आहेत, इथलं लोकेशन एवढं सुंदर आहे, फक्त थोडा पायाभूत खर्च करण्याची गरज आहे. आणि हे जर केलं तर येणारा पैशाचा ओघ टुरिस्ट थ्रू तो अतिशय मोलाचा आणि इथल्या लोकांच्या रोजगाराचा पण खूप छान पद्धतीने तो वापरला जाईल असं मला वाटतं. रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढलाय. हातातोंडाशी आलेला घास वन्य प्राणी हिरावून घेत असल्यानं शेतकरी चांगलेच आक्रमक झाले असून एकतर वन्य प्राण्यांचा उपद्रव थांबवा, अन्यथा मला प्राण्यांना मारण्याची परवानगी द्या, अशा एकूण 5 मागण्यांसाठी दापोली तालुक्यातील शेतकरी बागायतदार चांगलेच आक्रमक झालेत. वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी दापोली शहरातील आझाद मैदान येथून मोर्चा काढत दापोली प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यापुढे सरकारने कायदा करून वन्य प्राण्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा, अन्यथा आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा यावेळी जमलेल्या शेकडो लोकांनी दिलाय. रत्नागिरी जिल्ह्यात अलीकडे माकड, डुक्कर, निलगाय, हरिण, सांबर अशा सी दर्जात मोडणाऱ्या वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांना धोका निर्माण झालाय. तसेच वन्य प्राणी मारण्यास शासनाने बंदी घातली आहे, त्यामुळे शेतकरी उपद्रवी वन्य प्राण्यांपासून हतबल झाला आहे. या प्राण्यांचा शासनाने बंदोबस्त करावा, अन्यथा शेतकऱ्यांना हेक्टरी 70,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतामध्ये वन्य प्राणी येऊन शेतीला त्रास देतात, त्यावेळेला जर आपण त्यांना त्यांची पालत केली किंवा त्यांना मारलं तर तो गुन्हा धरला जातो, तर तो गुन्हा धरण्यात येऊ नये अशी आपण मागणी केलेली आहे. शेतात आलेले जे वन्य प्राणी आहेत त्यांना जर आपण थांबवलं किंवा अडकवण्यासाठी काही मारलं त्यांना किंवा फासकी लावली आणि अटकाव केला तर तो आज गुन्हा धरला जातो, तर तो गुन्हा धरण्यात येऊ नये. दोन उडीचं पत्र फक्त त्या गावकऱ्यांना द्या, अशा 3 प्रमुख मागण्या आहे. यावर आम्ही हे आंदोलन नोव्हेंबर डिसेंबर मध्ये घेतलेलं आहे, तुमच्याही साथीची गरज आहे. म्हणून मी चंद्रपूरवरून 2 तारखेला येऊन काल इथे पोहोचलो. सर्वांचा आभार आहे, सर्वांनी मनपूर्वक ऐकून घेतल्याबद्दल मी सर्वांना प्रणाम करतो. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक वन्य प्राणी पळवत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येते. वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे झालेल्या नुकसानाची योग्य नुकसान भरपाई मिळावी ही शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे.
परंतु शासनाकडून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळत नाही, त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून योग्य तो मोबदला द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय. नुसता वन्य प्राण्यांच्या बाबतीतच हा विषय नसून शेतकऱ्यांसाठी सरकारकडनं पीक विमा संरक्षण देण्यात येतं किंवा भूमी अभिलेख कार्यामध्ये काही फाटते तुटते नकाशे देतात किंवा देतच नाही असं सांगण्यात येतं किंवा काही महसुली सुधारणा आपल्यासारख्या लोकांना असणं आवश्यक आहे अशा 5-10 विषय जे एकत्रित आहेत हे सगळं करण्यासाठी एक संघटना आवश्यक आहे. मला असं वाटतं की आता आपली संघटना इथं नक्की यापुढे नावारूपास येणार आहे आणि अशा एकत्रित सगळ्या मागण्या लावून धरल्या तर त्याचा उपयोग आणि परिणाम चांगला होईल. देशभर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या TIOL पुरस्काराने महाराष्ट्राच्या वस्तू आणि सेवाकर विभागाला गौरवण्यात आलंय. महाराष्ट्राच्या GST विभागाला मूल्यवर्धित कर प्रशासन श्रेणीत सुवर्ण तर सुधारणावादित राज्य श्रेणीत रौप्य पुरस्कारानं दिल्लीत झालेल्या शानदार कार्यक्रमात गौरवण्यात आलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या GST विभागानं ही दमदार कामगिरी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस पाटील पदाची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्या अनुषंगाने पोलीस पाटील पदाच्या उमेदवारांनी तणावमुक्त परीक्षा द्यावी आणि भरघोस गुण प्राप्त करून सक्षम पोलीस पाटील पदी नेमणूक व्हावी, कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष पंढरनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार खेड तालुका पोलीस पाटील संघटनेने गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे पोलीस पाटील भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित केले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका खजिनदार मालती दयालकर यांनी केली. त्यामध्ये पोलीस पाटील भरतीमध्ये उमेदवारांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यानं परीक्षेचं दडपण दूर होईल आणि जास्तीत जास्त पदांची नियुक्ती होईल हा संघटनेचा उद्देश असे सांगितले. कोणत्याही भरतीदरम्यान आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते तसे प्रकार घडू नयेत म्हणून सावधानगिरीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस कोसळतोय. दरम्यान अतिवृष्टीमुळे लांजा तालुक्यातील सालपे गावातील वरची खागवाडी येथे जाण्यासाठी असलेला कच्चा रस्ता पावसामुळे वाहून गेला होता. ग्रामस्थांनी स्वतः श्रमदान करून हा रस्ता सुरू केलाय. माती आणि दगडांनी खड्डे भरून ग्रामस्थांनी हा रस्ता पुन्हा सुरू केला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या नारूर गावात 2.5 किलोमीटर परिसरात संध्याकाळी 6:30 दरम्यान ढगफुटी सदृश पाऊस झाला. येथील महालक्ष्मी मंदिर ते रांगणागडापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील नदीवरील पुलाचे नुकसान झाले असून तो खचलाय. त्यामुळे 3 वाड्यांचा गावांशी संपर्क तुटला असून भात शेतीचं आणि बांबू पिकाचंही मोठं नुकसान झालंय. तसेच पूल खचल्यानं शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मार्ग राहिलेला नाही. याबाबत प्रशासनाने घटनेचा पंचनामा केला आणि सकाळी कुडाळ तहसीलदार यांनी या घटनेची पाहणी करून माहिती घेतली. काल जो दृश्य पाऊस या भागामध्ये झाला त्यामुळे ज्या मला बातमी मिळाली त्या अनुसरून आज या भागाला प्रत्यक्ष मान्य प्रांत मॅडम असतील, त्यानंतर गावाचे स्थानिक नागरिक असतील, तसंच स्थानिय सर्व कर्मचारी असतील यांच्यासमोर पाणी पिलेले आहे आणि संबंधित जे विभाग असतील त्यांनी कोणकोणत्या पद्धतीने आता कामं केली पाहिजे आणि काय काय उपाययोजना केल्या पाहिजे ते संबंधित विभागाला सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि सर्व डिपार्टमेंट सर्व विभाग त्याच्या कार्यक्षेत्रानुसार आता काम करतील आणि जे नुकसान झालेलं आहे त्याच्या नुकसानीचे पंचनामे लगेच तात्काळ सुरू करण्यात आलेले आहे. जो काही शाखा वगैरे आता पडलेला दिसतोय ते संबंधित विभागातून पाणी वगैरे काढून त्याचं पुढील कार्यवाही लवकर करणार. आता यामध्ये आपण पंचनामे आज सुरू केलेले आहेत. पंचनाम्याच्या अनुसरून जी काही अनुदानाची रक्कम होईल त्याची शासनाकडे निधी मागणी करण्यात येईल. निधी मागणी आल्यानंतर आपण त्यांच्या खात्याला वर्ग करतो. तात्काळची तरतूद सध्या नाही आहे, शासनाकडून मागणी करा. तर जे काही गाळ साचलेला होता आपल्या पूर्ण जिल्ह्यातल्या नदीमध्ये तर त्या संबंधाने गाळ काढण्यासंबंधी काही ठिकाणचे प्रस्ताव मंजूर देखील झाले. पावसाळ्यामुळे तिथे गाळ काढण्यासाठी शक्य नाही. पावसाळा संपल्यानंतर आणि पाणी पातळी ओसरल्यानंतर त्या ठिकाणचे गाळ काढण्याचं काम पण सुरू. राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह भारतभर दरवर्षी 2-8 ऑक्टोबर दरम्यान वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशानं साजरा केला जातो. त्यामुळे माणगाव तालुक्यातील वनविभाग रोहा अंतर्गत वन परिक्षेत्र माणगाव यांच्या वतीने वनपाल संजय गिरी यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षी विद्याप्रसारित मंडळ नांदवी संचलित
मनोहर गजानन जोशी विद्यामंदिर नांदवी येथे 69वा वन्यजीव सप्ताह कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात सामाजिक वनीकरण विभाग मसळा येथील भीमराव सूर्यतल यांनी वन्यजीव आधारित सुंदर गीत गाऊन केली. यानंतर वनविभागाकडून वन्य प्राण्यांविषयी माहिती सांगण्यात आली, तसेच निसर्ग साखळीचे महत्त्व देखील विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. वन्य प्राण्यांना सुद्धा आपण देवता मानलेला आहे. नाग आपण पुजतो, सिंह वाघ आपण देवी देवतांचे करतो, मोरा सुद्धा साधा आपण कुंडीत सुद्धा पुजतो, बरोबर ना. आपल्या पूर्वज विचार होते की त्यांनी वन्य प्राण्यांना सुद्धा देवाचं स्थान दिले, का तर त्यांना आपण हानी पोहोचू नये, आपण त्यांना त्रास पोहोचवले तर आपण काय म्हणत नाही आले ते आपले जे देवता आहे त्यांचे वाहन आहे. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक काळाची गरज निर्माण झाली, जिथं आपला चित्ता नामशेष झाला, शेवटचा चित्ता सुद्धा शिकार करून मारला गेला, त्याच्यानंतर म्हटलं झालं की आपल्या भारतातून चित्ता नामशेष झाला. तर 1952 साली वन्यजीव सप्ताहाची संकल्पना मानण्यात आली. 1955 पासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मुरडे ब्राह्मणवाडी या ठिकाणी 12 फूट लांबी असलेला इंडियन रॉक पायथन म्हणजेच भारतीय दगडी अजगर हा महाकाय अजगर पाहायला मिळाला. या अजगराला खेडमधील वनविभागाच्या वन्यजीव बचाव पथक आणि छत्रपती वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या प्राणी मित्रांच्या सहकार्याने शिताफीने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलंय. यावेळी वन्यजीव बचाव पथक प्रमुख सुरेश उपरे डोईफोडे, श्री रानबा, श्री ढाकणे तसेच छत्रपती वाईल्डलाईफ फाउंडेशनचे प्राणीमित्र सर्वेश पवार, रोहन खेडेकर, श्वेत चोगले, अतिश उसरे, सुमित मापरळकर यांनी या 12 फूट महाकाय अजगराला जगबुडी नदीजवळ नैसर्गिक अधिवासात सोडलाय. दरम्यान आता ऑक्टोबर हीट सुरू झाली असून भात कापणीचा हंगाम देखील सुरू झालाय. यावेळी अनेक सरपटणारे प्राणी बाहेर पडतील, आपल्या निदर्शनास आल्यास त्यांना कुठलीही इजा न करता वनविभागाचे अधिकारी यांना संपर्क साधण्याचं आवाहन वनपाल सुरेश उपरे यांनी केलंय. तर गवा रेडाला म्हणून भिवून पळणारे बरेच असतात, दंगा करून रेड्याला हुसकावून लावणारे देखील बरेच असतात, पण तहानलेला गवा रेडा विहिरीजवळ आलेल्या रेड्याची पाण्याची तहान एका महिलेनं कशी भागवली आहे हा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमधून शिवारात आलेल्या रेड्याला पाणी पाजणारी महिला कोणत्या भागातील आहे, हा प्रकार कुठे घडला आहे याबाबत कोणती माहिती नाही, परंतु तहानलेल्या गवा रेड्याला पाणी पाजणाऱ्या महिलेच्या धाडसाचं मात्र कौतुक होत आहे. राजापूर लांजा साखरपा मतदारसंघातील मतदारांसोबत अविनाश लाड यांनी संवाद साधला. यावेळी राजापूर लांजा साखरपा मतदारसंघातून 2024 विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. अविनाश लाड 2019 विधानसभा निवडणुकीत काही मतांच्या फरकानं पराजित झाले होते, परंतु पराजयानं न खचता आजही आपल्या प्रभागात ते काम करत आहेत. कारण आज जे इथे चाललंय मला दृष्टी चाललाय, सरकार नोकरीमध्ये भरती होते, घाटावरला येतो, बीडचा येतो, नांदेडचा येतो, कोण कुठले येतात, तुमची तलाठी भरती असू द्या, शिक्षक भरती असू द्या, रामसेवक असू द्या, अहो माझे स्थानिक खाली पोरं लागत नाही, माझ्या डीएडमेंट झालेला पोरगा आज रस्ता आजार बदलला, उपसरणापासून मी गेलो होतो, कुठला नेतृत्व इकडे आलं नव्हतं, कुठला नेतृत्व इकडे आलं नाही. आणि आज तुम्हाला सांगतो, जर अविनाश लाडच्या वरती विश्वास टाकला तर अविनाश लाडच्या दिवशी आमदार होईल, जिल्ह्यातला एक एक पोरगा बाहेर जाणार नाही याची माहिती तुम्हाला मिळाली. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने भरणे वाईतवाडी जिल्हा परिषद शाळा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप ज्येष्ठ पत्रकार सदानंद उर्फ बुवा जंगम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अध्यक्ष लायन रोहन विचारे, माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील, सचिव सुरेश चिकणे, शिक्षक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.
आहे।